दफ्तर फोन उतारियो अरे काय नंबर तरी पाहिलास की नाही ना दादा पण परत समोर रिक्षा दिसली तर ओळखीन मी अख कोल्हापूर हुडकायचं पण हा कतकळीचा सापडलाच पाहिजे होय दादा वय 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 पोचतो पाच मिनिटात पोचतो बघा काम झालंय ना दादा येस तो रिक्षावाला ज्याच्यामुळे तुमचा चेहरा चिखलात माखला आत्ता याला सोडत नस तुम्ही बस माझी पैलवान वीरेंद्र शिराळकर ऐती संधी दिली मला तुमची आणखीन बदनामी करायला वहिनी मला समजायलंय तुमच्या जीवाला कसला घोर लागलाय ती म्हणून मी आज जाऊन वीरूला भेटून आलो नाही तुम्हाला राग आला असेल कदाचित आपण मला सांगा आपल्या लेकराची ख्याली खुशाली आपण विचारायची नाही तर कोणी विचारायची कसा आहे तू बरा आहे ना कस सांगू बायकोन सासरकडच्यानं घरगडी करून ठेवलाय त्याच म्या गेलतो तेव्हा पाणी भरत होता घागरीनं आपला वीरू आता बराच वेळ लांब न थांबून बघत होतो निसतं जे काय बघितलं त्यानं काळीच गलबल माझ कसा बसा जाऊन भेटलो त्याला आणि धीर देऊ ना आपण पट्ट्या हिमतीचा आहे समज सहन करायला पण ही वेळ कशापैकी यावी नवक असो तर त्यानंच निवडले ते आयुष्य आपण कोण अडवणार त्याला देवानं त्याला लवकर चांगली बुद्धी देऊन घरला परत दाडू देत म्हणजे मिळव पुढे सारखा ना कशाला पुढे सारखा म्हणली ना हे बघा बाकीच्या गाड्या चालवणं वेगळं आणि रिक्षा चालवणं वेगळं असते मला अनुभव आहे टेम्पो चालवायचा मला चांगलंच ठाऊक आहे पाटीला किती रग लागते ते पप्पा जेव्हा टेम्पो चालवायचे ना तेव्हा त्यांची मी अशीच मालिश करून द्यायची तेव्हा वाटायचं पप्पांना ह्यातनं सुट्टी देऊन त्यांच्या कामाचं टेन्शन माझ्यावर घ्यावं म्हणून पण झालं उलटच माझ्यामुळं माझ्या नवऱ्यावर भीतीच वेळ आली खोळचटच आहे मी काय हो असं काय बघताय नाही समजण्यासाठी समज काही करून तू स्वतःवरच आळ कस काय घेऊ शकतेस समजण्यासाठी समज करून कुणाचाच फायदा होत नसेल नुसता त्रासच होत असेल तर माझ्या करण्याचा फायदा काय ऐका असं कोण म्हणलं कि सगळ्यांना त्रास होतोय मला तर नाही होत बो उलट तू तर माझ्यासाठी सगळ्यात मोठा आधार आहेस मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे चल आता तू माझ्याकडे पाठ करून बस मी मालिश करून देतो हा मग तू बी तालमीवर न दमून येतीस तुझं बी अंग दुखत असेल ना अहो पण इकडं अगं असं काय करायचीस स्पर्धेच्या आधी बी मी तुझी मालिश करून द्यायचोच की वाय पण ते आपल्या घरात आपल्या खोलीमध्ये इकडं कुणी पाहिलं म्हणजे पाहिलं तर पाहिलं वाचताय मी तुझा चल फिर तिकडे चल चल अहो
नवरा भी आहे तेव्हा कुणी कशाला काय बोलल आहो 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 ग आहो काय तरीच काय तुमचं जावं तुम्ही दादा बोल चिन्या रिक्षाची एखादी डुप्लिकेट किल्ली बनवून घेतली होतीस काय डुप्लिकेट किल्ली अरे काय चेष्टा करायलायस काय अरे मग रिक्षा लावली कुठं रोजच्याच ठिकाणी काल रात्री सांगितलं पण की तुला अरे पण इकडे नाहीये चिन्या काय सांगायलीस प्राजी दाजी रिक्षा चालवतात हळू बोल बोंगल नगस घरात कोणाला ठाऊक नाही आणि मला कळू बी द्यायचं नाही पण नशिबान आहेस प्राजी तू एवढा जीवाला जीव देणारा जोडीदार मिळालाय तुला आफरे हे माझ्यासाठी केवढं करते आणि मी अगं तू भी धडपडतीस की आणि ते दाजींना ठाऊक आहे तू उगाच स्वतःला कमी लेखू नगस कमी पडायले ग मी अगं हे समजत काय चाललंय ह्याला तालीम म्हणवत नाही आत्ता अकॅडमीच कसं होणार आहे आणि घराचं काय जग्गू भाऊजी तर सांगत होते की जाऊबाईंनी तर सर्कसच मांडली घरची सून म्हणून मी काय करते डोंबर आई तिकडे एकट्या पडल्यात का निदान त्यांची मदत तरी करायला पाहिजे अगं पण तू इकडे राहून काय मदत करणार आणि कशी अफरे माझ्या डोसक्यात एक आयडिया आली आहे हो दादा इकडे काय झालं भाऊ सगळं ठीक आहे ना काय डोंबलाचं ठीक आहे अहो रिक्षा कशाला उचलून आणली ती मी काही कळवायची आधी मी कुठं आणली रिक्षा काय झालं नक्की सांगा आम्ही रोज रात्याला एका ठराविक ठिकाणी लावतो रिक्षा सकाळच्याला जाऊन पाहिलं तर तिकडे नाहीच आहे काय नेट लॉक केले होते ना होय की आणि अशी कोणती जागा निवडली नो पार्किंग झोन मध्ये असं तर पोलिसांनी उचलून नेले असल दादा चौकीत जाऊन बघायला लागते ताबडतोब जाऊन बघा आणि मला कळवा काय ते आणि तिकडं बी नसल तर काय करायचं ते करा उडकायचं तिकडं उडका आज दिवस मावळाचे आत माझी रिक्षा मला परत पाहिजे नाही तर सरळ तुमच्या नावाने पोलीस कंप्लेंट करील सांगून देऊतो नाही तुम्ही काही काळजी करू नका आम्ही शोधतो काय खबर बात आजच दर्शन घेतो मग द्या नाही भाऊजी राहू दे मी करते द्या वहिनी वहिनी जरा बोलायचं होत बोला की भाऊजी पहाटेच्या पारी आप्पा आलता स्वप्न इकडे लय उलथापालत चालू आहे समजते म्हणलं मला पण मी हा काहीच करू शकत नाही निदान तू तरी सांभाळ म्हणला का हिच्या आतनं देवीची पूजा होऊ दे तीच मार्ग दावी असं म्हणले मी काय म्हणचं सांगतोय का वहीन आप्पाचा आदेश जसा तसा सांगितला बघा देवीचं दर्शन व्हावं ही त्याचीच इच्छा आहे आता यांची इच्छा असेल तर नक्की जाऊ आपण देवळात भाऊजी आताच निघूया आपण वय वय चल हो चल Thank you.
बोल. अहो कुणीकडे आहे तुम्ही? ते रिक्षा चालवायलोय. काय अर्जंट आहे काय? वय अर्जंट काम आहे, कारण रिक्षा माझ्या डोळ्यासमोर उभी आहे आणि तुम्ही मात्र गायब. मी ते देवळासमोर आहे रिक्षा आणि रिक्षा समोर मी. आता ना तुम्हाला काय खोटं बोलायचंय ना ते माझ्या समोर येऊनच तुम्ही खोटं बोला. या तुमची वाटच बघते मी. या जिने चल पड्डीश रिक्षा गावली. कुठं कुणाला? आधी तिकडे चल, तिकडे काय उत्तरं द्यायचीत ना ती तुलाच द्यायची. चल. ही रिक्षा इकडे कशी आली? आता हे तर मी तुम्हाला विचारायला पाहिजे. तुम्ही इकडे रिक्षा ठेवून कुठे गेलता बाहेर? अवयनी सकाळ धरणं रिक्षा शोध आलो, सापडतच नव्हती, आत्ता सापडली. आत्ता सापडली म्हणजे सकाळपासून रिक्षा हरवलेली? आणि तुम्हाला मला सांगावं असं बी वाटलं नाही. अवयनी रिक्षा शोधता शोधता नाकीनं आले. आता कसं समजवायचं तुम्हाला सांगा? जो माणूस माझ्यासाठी एवढं समज करतो त्यांनी तरी खरं सांगावं की नाही? गप, काल रातच्याला रोजच्या जागेवरच नेऊन लावली होती. सकाळी जाऊन बघितलं तर नव्हती तिकडं. हिथं कशी आणि कुणी आणून ठेवली आहे ते बी समजाना झाले. आधीच लई येळ झालाय. आता ह्या क्षणाला रिक्षा घेऊन जाऊन कामाला लागू का तुझ्या प्रश्नाची उत्तरं देत बसू? आलोच मी कापड बदलू. माझा विरू रिक्षा चालवतो. विरू चल प्राजक्ता. विरू ऐकून तरी घे माझ. अहो पण आई, एकदा म्हणलं नव बस म्हणून. विरू विरू मला बोलायचंय तुझ्याशी. विरू विरू आई तरी विरू. अहो गाडी थांबवा ना. आई तिकडे पडल्या तरी बी तुम्ही गाडी थांबवली नाही. तुम्ही बोलला बी नाही आईंशी. काय बोलायचं होतं? माझी आई असून बी कशी वागली आहे काय बोलली ठाऊक आहे ना तुला? तुमच्यासारख्या त्या माझ्या बी आई आहे आणि त्या कवा बी चुकीचं काय करणार नाही. माझा विश्वास आहे त्यांच्या आईच्या आणि माझ्या मधी पडायची तुला काय बी गरज नाही. ठीक आहे. कशाला? आपण तुझ्या घरला राहतोय त्याचे तुझ्या मम्मीला दे. मग तुम्हीच द्या की मम्मीला.
तुमची आई आणि तुमच्यामध्ये मी यायला न गई ना तसं माझी मम्मी आणि तुमच्यामध्ये मला काय तुम्ही वडू नका ते तुमचं तुम्ही बघून घ्या मम्मी बघ तुझ्या जावयाला तुझ्याशी काय बोलायचंय ते तूच बघ माझ्याशी हे माझ्या कमाईचे पैसे जवळ आम्ही इकडे राहू तवर हे देत राहू तुम्हाला आहो तुमची लक्ष्मी तुमची बायको आहे तिच्याचकडे द्या किंवा हे पैसे ती लक्ष्मी आहेच पण तुम्ही तिची आई आहात समजा काही सांभाळले तुम्ही माझी आई माझ्या विरोधात गेली नग ते केलं तिने पण तुम्ही तशा नाहीये म्हणून मी ही लक्ष्मी तुमच्या हातात देतोय आणि तिने सांजेची येळबी झाली घरात पैसे आले नाही म्हणू नका देवामोरात ठेवायला बी भीती वाटते नाही म्हणजे थोरले जावई आले काय केलं तर हे पैसे मी माझ्याचकडे ठेवते हा पण घर खर्चाला वापरणार नाही बरं यातले राजू तुला जसे लागतील ना पैसे तसे मला सांग यातले देत जाईन मी तुला हा जावई बापूंना इथं सतत अपमान सहन करत राहावं लागतंय हे आता माझ्याच्याने बघवत नाही बघ तेव्हा तुम्ही आता एक काम करा तुम्ही दोघं दुसरीकडे बिराड ताटा आणि सुखी राहा अगं तेवढंच माझ्या जीवाला समाधान पप्पा आम्ही तुम्हाला सांगितलंय नव काय बी झालं तरी आम्ही तुम्हाला एकटं सोडून जाणार नाही तुम्ही काळजी करू नका आम्ही आहे तुमच्यासोबत वाईट मला माझ्या विरूचच वाटत इतक्या वेळेला आवाज दिला त्याला एकदाही थांबला नाही तो एका शब्दाने बोलला नाही माझ्याशी तो तसाच निघून गेला आणि वाईट हेच वाटत की त्याच्यावर रिक्षा चालवायची वेळ आली भाऊजी एक वेळ तरी मला विरूला भेटायचं वहिनी शिराळकरांच्या घराण्याला बट्टा लागू नये म्हणून तुम्ही त्याला हाकल आता त्याच शिराळकरांच्या स्वाभिमानाला गहाण टाकून तुम्ही त्याला परत बोलवायला जाणार आहे का त्याला मी कळू दे की बाहेरचं जग कसं असतंय ते लहानपणापासून तुम्ही त्याचे एवढे लाड केले त्याला जे हवं ते दिलं दारूमध्ये वाहून गेला असला तरी त्याच्यावर जीव लावला लगीन झाल्यानंतर तरी सुधरल म्हणून तुमच्या परीनं मुलगी बघून त्याचं लगीन मी लावून दिलं हे चुकलं माझं काही चुकलं नाही वहिनी तुमचं तुम्ही त्याला परत आणायला जाऊ नये असं मला वाटतं बघा नाही म्हणजे तुम्ही काय दार बंद करून बसलाय का तो येऊ नये म्हणून त्याचं त्याला कळू नये इकडे यायचं सतत तुम्हीच माफी मागायची का सतत तुम्हीच आपली मान खाली घालायची तुम्ही तुमचा स्वाभिमान मारून तुमचं आणि त्याचं नातं टिकवायला बघताय पण तो मात्र अजिबात माघार घेत आणि तुम्ही बी घेऊ नका मला बघवत नाही बघा तो मुलगा आहे माझा मुलासमोर माघार घ्यायला कसला आलाय कमीपणा ते काही नाही भाऊजी मला एकदा तरी विरूला भेटायचंच आहे हे काय एवढ्या लवकर निघाला चला की नाश्ता करून घ्या झालाय माझा असं कसं
एकट्यानेच खाल्लं, बायकोसाठी थांबला बी नाही 5 मिनिट. अगोदरच उशीर व्हायलाय, जाऊ दे. उशीर होतोय. एवढा कसला उशीर व्हायला लागलाय तुम्हाला? हा सांगा ना, सांगा सांगा सांगा, उशीर होतोय. गेब काय करायलीस, कपडे खराब होईलेत. जणू तुमच्या ऑफिसच्या खुर्चीवर रस्त्यावरची धूळ येतच नाही ना. सॉरी सॉरी, माझ्या ध्यानातच नाही आलं, माफ करा की. ठीक आहे. हे काय फक्त हा ठीक आहे एवढंच? गावा तरी खुलून बोलत जावा की बायकोशी. काय करायलीस प्राजक्ता? हे मात्र मी मुद्दाम केलं. आता ह्याला कसं माफ करणार तुम्ही सांगा. अस नाही, नाही उडवू नका. नाही 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 नाही, अजिबात नाही. मी मी मुद्दाम बोललेली. अहो लगेच म्हणाव घेतलं तुम्ही. सॉरी सॉरी, ते एवढं भसकन नव्हतं टाकायचं मला पाणी तुझ्या तोंडावर. असं मला चालतंय. ते काय ना, मी तुमच्यासारखं छोट्या छोट्या कारणांवर गाल फुगून बसत नाही ना. मला चालत. अस नाही नाही नाही, अजून घे. मग असं काय करताय? आज तर सोडवलं ना. नको नको बोल. नाही नाही नाही, आज तर तुला सोडत नसतो. नाही नाही, आज काय काय, आज तर तुझं ऐकत नसतो. नाही मिलन ताई, तुम्ही बाजूला. आज हिला सोडत नसतोय. काय बालिशपणा चालवलाय हा? सॉरी दाजी. ते निले, समजाव तुझ्या बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला. घरात उपरे हाय तर मापात राहायचं. लईच प्रेम उतू चाललं असेल ना एकमेकांच्यावर, तर करा म्हणा नवीन बिराड. निघा इकडनं.